आज जागतिक दिव्यांग दिन शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे दिव्यांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात म्हणून या दिवसाची योजना। आपल्या शरीराचा एखादा जरी अवयव काम करत नसेल तर किंवा अडचण येतात मात्र याच अपंगत्वावर मात करत दिव्यांग लोक आपला आयुष्य समृद्ध करतात आणि यासोबतच दुसऱ्यांनाही जगण्याची एक नवी उमेद देतात। अपंग दिनानिमित्त दोन्ही पायांनी दिव्यांग असणारे परतूर मधील शिक्षक लिंबाजी आडे यांच्या आतापर्यंतच्या संघर्षाची कहाणी पाहूयात आमच्या विशेष रिपोर्ट मधून। परतूर मधील शिक्षक लिंबाजी आडे घरची परिस्थिती बेताची, त्यातच दोन्ही पायांना आलेलं दिव्यांगत्व, अशा परिस्थितीत आयुष्यात पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न। अशा स्थितीत कुणीही जगण्याची इच्छा उमेद सोडून बसेल, मात्र लिंबाजी आढे यांनी या परिस्थितीत जोमान उभे राहिले आणि मुलांना शिकवण्याचा वसा हाती घेतला। खरं तर 11वी पासूनच आढेंनी शिकवणी घ्यायला सुरुवात केली। भाड्याने घेतलेली रूम आणि महाविद्यालय याशिवाय कुठे जायला वाव नव्हता, त्यामुळे शिकवणी सुरू केली। विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन झाल्याशिवाय पुढे जायचं नाही हा आपला कटाक्ष त्यांनी नेहमीच पाळला आणि त्यामुळेच की काय हळूहळू शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली। एक वेळ अशी आली की शिकवणी वर्गासाठी जागा देखील कमी पडू लागली। 1993 पासून सुरू केलेला शिकवणी प्रपंच आज तागायत चालू आहे। आतापर्यंत त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी 17 जण वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवेचे काम करतायत, तर 25 पेक्षा जास्त IIT सारख्या नामवंत संस्थांमधून इंजिनियर झालेत। 100च्या वर विद्यार्थी शिक्षक आहेत, तर काही जण राजकारण, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत। आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते, असतो तो केवळ इच्छाशक्तीचा अभाव। हेच लिंबाजी आढे यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं आणि त्यांना घडवलं। MA झालेले लालबहादूर शास्त्री विद्यालय परतूर इथे शिक्षण झालं आणि लहानपणापासून पोलिओ झालेले मला। मी 4 ते 5 वर्षाचा असताना मला पोलिओ झालेले, मला कळतं तेव्हापासून मला पोलिओ झालेले आणि माझं शिक्षण गोळखंड तांडा येते 1 ते 4 झालं आणि त्याच्यानंतर पुढचं शिक्षण माझं वाटूरला येत असताना मला पायी 4 किलोमीटर यावं लागतं, म्हणून त्याच्यानंतर माझ्या मामाच्या गावी मला मामा घेऊन गेले आणि तळणी इथे 5वी ते 10वीपर्यंत पूर्ण शिक्षण झालं आणि तिथून परत मी परतूरला आलो आणि परतूरला येताना शिक्षण घेता घेता ट्युशन घ्यायला सुरुवात केली, कारण माझी घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मला 2 आई आणि वडील असल्यामुळे, माझी आई मोठी असल्यामुळे आम्हाला वेगळं करून टाकलं होतं आणि आमची घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्हाला थोडंसं बाजूला ठेवलं गेलं होतं, म्हणून माझ्या शिक्षणाची परवड होऊ लागली। म्हणून मी बाहेरगावी येऊन शिक्षण घेता घेता मी ट्युशनही घेऊ लागलो। ट्युशन घेता घेता मग आता पूर्ण वेळ ट्युशनमध्ये देऊन माझं पूर्ण प्रपंच चालवतो। मला 2 मुली, 1 मुलगा आहे। माझी सासरवाडी जांभरून इथली आहे, तळणी लोणारच्या अलीकडून इथलं सर्व आहे माझं घरचे, आणि मी 30 वर्षापासून इथे ट्युशन घेतो आहे। माझे कमीत कमी 17-18 डॉक्टर आहेत, 25-30 इंजिनियर आहेत आणि 1000 शिक्षक आहेत माझ्याकडून, माझ्या ट्युशनकडून, कारण मला 30 वर्षापासून मी ट्युशन घेतो आहे। दरवर्षी माझ्याकडे 100-200 मुलं असतात ट्युशनला। दिव्यांगाला काय संदेश देणार आहात? दिव्यांगाला तेच घेऊ, आपण कुठेही खचीकरण करू नये आणि आपापलं काम जोमानं करावं, कोणाचीही बरोबरी न करता आपल्या परीने कसं करता येईल, आपल्याला कसं जगता येईल याच्यासारखं जगायला पाहिजे आपण। माझ्याकडे आता निवासी 20 मुलं आहेत आणि ट्युशनचे आहेत, क्लासचे आहेत, तर 50-60 मुलं आहेत माझ्याकडे सध्याचं, अशी सध्याची स्थिती आहे। आज घडीला 25 विद्यार्थी त्यांच्या घरी राहून शिक्षण घेत आहेत। त्यांच्या शिकवणीपासून खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था नाममात्र दरात केली जाते। स्वतः दिव्यांग असताना आपल्या आई वडिलांचा सांभाळ आढे गुरुजी स्वतः करतायत। त्यांच्या 2 मुली उच्च शिक्षण घेत असून त्यांना उच्च पदावर पोहोचवण्याचं त्यांचं ध्येय आहे। शरीराच्या व्यंगत्वावर मनाच्या आणि विचारांच्या कणखरपणाने मात करता येते हेच लिंबाजी आढे यांनी दाखवून दिलंय। त्यांचा हा संघर्ष तरुण तरुणींना आदर्श ठरतोय। पाठ करून घेतात, रिव्हिजन घेतात आणि माझे मामा पण नाही का आडे सर, ह्या सरच्याच नाही का ट्युशन मध्ये होते, आता ते मुख्याध्यापक आहेत। सर चांगले शिकवतात।
मी 5 वर्षापासून सरांच्या अभ्यासामुळे सगळ्या पेपरात आउट ऑफ मार्क पडतात.